राज्यातील काही भागात पूर परिस्थिती आहे तर काही ठिकाणी दुष्काळ, याचाच परिणाम सध्या फळे आणि पालेभाज्या उत्पन्नावर दिसतोय. यामध्ये प्रामुख्याने कांदा, बटाटे, वांगी, मटार तसेच पालेभाज्या यांच्या घाऊक बाजारातील किमती वाढल्यात. पालेभाज्यांमध्ये प्रामुख्याने वांगी ही 60 रुपये प्रति किलो आता 80 रुपये किलो आहेत, तर बटाटे हे 80 रुपये किलो होते, आता त्याचा भाव 90 रुपये आहे. त्यातच खराब हवामानामुळे टमाटे जरी लाल दिसत असले तरी आतून मात्र खराब निघत आहेत. तसेच मेथी, पालक, शेपू या भाज्यांचा एका जोडीच्या किमती 15 रुपयावरून 25 रुपयांनी भाव वाढला आहे. यामुळे सर्वसामान्यांना पालेभाज्या विकत घेणं सध्या परवडत नाही. पावसामुळे भाज्या कमी झाल्या, म्हणजे पावसाने माल वाहून गेले. हॅलो दत्तबा, हरिभाऊ बोलले. दत्तात्रय हरिभाऊ बोलले. गाळा नंबर 1223 1223 महात्मा बोले मंडळी. म्हणजे माल विकत आहे. आणि या पावसामुळं माझी नुकसान जास्त झाल्यामुळं पालेभाज्या महाग झालेल्या आहेत. पालक 25 20 मेथी 20. कांद्याची परिस्थिती आम्ही लसणाचे वापर केली. लसणाची काय परिस्थिती आहे? आमचे बाजार टाईट आहेत सध्या. लसणाचे बाजार महाग आहेत. बाजार कसा केला आहे? लसूण 200 रुपये ते 160 रुपये किलो किरकोळ. लसणाचे भाव वाढण्याची शक्यता आहे का? हो, वाढण्याची शक्यता आहे. मार्केट यार्डमधून गुलटीकडी मार्केट यार्ड.